बाळांनो, इयत्ता आठवीतील क्रमांक चारची कविता आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतोय. ज्या कवितेचं शीर्षक आहे नव्या युगाचे गाणे, त्याचे रचयिता जन्मदाता, त्याचे कवी आहे विभा नेमाडे. विभा नेमाडे लिखित एक सुंदरशी आपण कविता घेतोय या ठिकाणी, ती म्हणजे नव्या युगाचे गाणे. या ठिकाणी प्रथमतः आपण लेखकांबद्दल कवींबद्दल बोलू आणि तदनंतर आपण कवितेबद्दल या ठिकाणी सविस्तर चर्चा करू. पहा बाळांनो, विभा नेमाडे एक उत्कृष्ट कवी लेखक म्हणून आपण त्यांना ओळखतो. खरं तर काव्यरचना खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रसिद्ध आहेत आणि या काव्यरचना लिहिताना किंवा एखादं लेखन करताना अगदी मार्मिक भाषेमध्ये या ठिकाणी मानवाची जी प्रगती होत आहे, आधुनिक काळामध्ये जी आपली धडपड चालू आहे, यावर टिपण करण्याचं कार्य नेमाडे सर या ठिकाणी करत असतात, कवी नेमाडे करत असतात या ठिकाणी. प्रथम आपण शीर्षक समजून घेऊत, नव्या युगाचे गाणे म्हणजे आधुनिक युगाचे गाणे, 21व्या शतकाचे गाणे. गाणे म्हणजे याचा अर्थ जय जयकार, गाणे म्हणजे प्रगती, या अर्थाने शब्द घ्या की आपल्याला नवीन युगाचं गाणं म्हणायचं आणि गाणं हे कधी दुःखात नाही, आनंदातच गायलं जातं या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी असं म्हटलं गेलं नव्या युगाचे गाणे. आता नवीन युगाचं गाणं, जुनं सोडून द्या सगळं, प्राचीन काळ सोडून द्या, त्या ठिकाणी नवीन काही घडवता येतं का, नवीन काही निर्माण करता येतं का, नवीन काही शोध लावता येतं का, नवीन जगण्याची कला निर्माण करता येते का, हा विचार करा. यालाच म्हटले नव्या युगाचे गाणे. मी प्रथम तुम्हाला ही कविता म्हणून दाखवतो बाळांनो या ठिकाणी, त्यानंतर आपण प्रत्येक ओळीचा प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित नीट समजून घेऊ या ठिकाणी. सर्वात प्रथम मी कविता म्हणायला सुरुवात करते, लक्ष छान द्यायचं या ठिकाणी. काय म्हणते, अनुरेन तुन शब्द प्रगटती चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाशाला घडे दिव्य क्रांती, नवयुगाले प्रभातयाची पहा दिसत दिव्य, शून्य मधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य, हृदयांतरीच्या आशंततेचा वनवाजनी विजला, उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला, नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळे पण गेले, नैराशाच्या होळी मधुनी तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माळा, नको खिन्नता नको दीनता, नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो, नसा नसातून जोश उसळतो नवाशा चित्ती, अनोरेनुतून शब्द प्रगटती चला चला बुडती, चला चला बुडती, चला चला पुढती. बाळांनो चला चला पुढती म्हणजे प्रगती बरं का, प्रगतीच्या पाऊलवाटेवर चला, प्रगतीवर चला, प्रगतीच्या दिशेने चला, हा संदेश कवीने या ठिकाणी दिलाय. आणि म्हणून सुरुवातीला कवितेमध्ये पहा या ठिकाणी काय म्हटलंय, अनुरेणूतून शब्द प्रगट येते. अनुरेणू तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी ऑटम्स आणि मॉलिक्युल्स आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी, अगदी सूक्ष्म असतात, अगदी बारीक असतात, ते सुद्धा तुम्हाला सांगायला, या निसर्गातला प्रत्येक चराचरातला प्रत्येक कण तुम्हाला सांगतोय, हे मानव जात, हे मानव तू या ठिकाणी प्रगती कर, पुढे हो, तू विकसित हो, प्रत्येक जण तुम्हाला साथ द्यायला त्या ठिकाणी तयार. मग ती भूमी असेल, निसर्ग असेल, झाड असेल, ढग असेल, पाणी असेल, सगळं वायुमंडळ असेल, तुम्हाला मदत करायला तयार आहे. फक्त तुम्ही या ठिकाणी हार पत्करू नका, विकासाच्या मार्गावर पुढे जा. म्हणून या ठिकाणी अनुरेणूचा शब्द वापरलाय, जे सगळ्यात लहान आहे पण तोही तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने, अगदी सकारात्मक स्वरूपाने तुम्ही या ठिकाणी स्वतःची प्रगती करून घ्या. म्हणून प्रगती करून घ्यायला शब्द काय वापरलाय, चला चला पुढती. म्हणून कवी काय म्हणतात या ठिकाणी पाणी मारे, अनोरेणूतून शब्द प्रगटती चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला. बघा, प्रकाश म्हणजे काय, उन्नतीचं लक्षण आहे, प्रकाश म्हणजे काय, प्रगतीचं लक्षण आहे. आणि तुमच्या प्रगतीसाठी मदत करायला कोण आलंय,
विज्ञान आले, सायन्स आले, अंधश्रद्धा नाही या ठिकाणी, काल्पनिक गोष्टी नाही या ठिकाणी, पुराण कथेतल्या कथा नाहीत या ठिकाणी, अगदी डोळसपणे पुराव्यानिशी विज्ञान तुमच्या पाठीशी आहे, त्या विज्ञानाला धरा, विज्ञानची साथ घ्या आणि तुम्ही स्वतःचे काय करा बाळांनो, प्रगती या ठिकाणी करून घेऊन कवी काय म्हणतात या ठिकाणी, अनोरे नूतन शब्द प्रगटती चला चला बुडती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. क्रांती म्हणजे बदल, क्रांती म्हणजे चेंज, क्रांती म्हणजे तुमच्यात असणारं परिवर्तन या ठिकाणी. आणि कधी येऊ शकतं? जर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केलात, प्रयोग केलात, विकास केलात, उन्नती केलात, जिद्दीनं जगण्याचा प्रयत्न केलात आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केलात, ती तुमच्यासाठी क्रांती आहे बाबा या ठिकाणी. क्रांती आणि उत्क्रांती हे दोन शब्द तुम्हाला परिचित असतील या ठिकाणी. उत्क्रांती ही हळूहळू होते, क्रांती क्षणात होते. आता बदल करायचा आहे, क्षणात बदल करायचा आहे मानव जातीला. आता कोरोना आला, यातून बदल करायचा आणि आताही जगायचं, संघर्ष करायची, हिंमत आपल्यात ठेवायची वळण. ही क्रांती होणार आहे जेव्हा आपण कोरोनावर औषध काढू, एक वेगळी जगात क्रांती निर्माण होणार आहे या ठिकाणी. म्हणून कवी म्हणतात, विज्ञानाचा आधार घ्या आणि क्रांती घडवून दाखवा. असं नैराश्य होऊन, नाराज होऊन, खूपच जागेवर पडून राहू नका. पुढे काय म्हणतात पहा या ठिकाणी, नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य. नवीन युग आले आता, ते जुनं युग गेलं, बदललाय भारत, बदललाय जग, बदललंय. नवीन युगात आपण पदार्पण केलं, हे 21वं शतक आहे या ठिकाणी. आणि 21 शतकामध्ये नाही अशी गोष्ट कोणतीच नाही या ठिकाणी. सर्व गोष्टी सक्सेस होणार, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पूर्णत्वास नेणार या ठिकाणी. म्हणून हे नवीन युग आहे, नवीन रक्त सळसळणार आहे. हे रक्त म्हणेल ती कल्पना ज्या होत्या त्याला साक्षात्कार आणण्याचा प्रयत्न हा नवा युग करणार आहे या ठिकाणी. म्हणून बाळांनो, आता खूप जुनाट, आदिवासी असं काही नाहीये. सगळं परिवर्तन झाले, अगदी आपलं या ठिकाणी विचारसरणी परिवर्तन झाले. जात पात धर्म वंश हे आपण कुठेतरी सोडून दिले आणि आता मानवतेच्या मार्गावर आपण लागलो. हा नवा मार्ग आहे या ठिकाणी. काय म्हटलं या ठिकाणी, नवयुग आले प्रभात याची पहा दिसत दिव्य, शून्या मधुनी विश्व निवारू. बघा किती सुंदर शब्दरचना वापरली, शून्या मधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य. आपल्याकडे काही नाही, चालतंय, पण त्यातूनही आपल्याला विश्व निर्माण करायचंय. विश्व निर्माण करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? तर त्याच्यामधून आपल्याला या ठिकाणी प्रगती करायची, त्यातून आपल्याला या ठिकाणी उन्नती करायची, त्यातून आपल्याला या ठिकाणी नवनिर्मिती करायची. या ठिकाणी माझ्याकडे काहीच नाही पण हताश होऊन बसू नका. शून्यातून विश्व निर्माण करणाराच माणूस महान असतो. आणि तो भारत आहे, तो आपण आहे, जग आहे, सर्वच लोक आहोत, तुम्ही आम्ही सर्वच आहोत. म्हणून हा संदेश दिलाय कवीने माणूस या ठिकाणी तुम्हाला पहा काय म्हणते, शून्या मधुनी विशोभारु जिद्द असे भव्य, हृदयांतरीच्या अशांततेचा वनवाजनी विचला. आता हृदयामध्ये जी अशांतता असते बाबा, बाहेर गेल्यावर काय होते की कोरोना पसरलाय, काय होते काय नाही की मला होते नाही, ही अशांतता, ही दुःख, ही जे किंतु पंतु परंतु आहे ते काढून टाका. स्वतः सुरक्षित राहा, काहीच होणार नाही. सगळी काळजी घ्या, काहीच होणार नाही. या हृदयामध्ये जी अशांतता आहे की मग आमची प्रगती होईल की नाही, मी पास होईल की नाही, मला नोकरी लागेल की नाही, हे जी अशांतता आहे हे बाजूला करा. कारण युग बदललंय, जग बदललंय, हिमतीनं पुढे यश मिळणार हे 100,000% सत्य आहे या ठिकाणी. पण कवी किती सुंदर सांगतात बघा बाळू, हृदयांतरीच्या अशांततेचा वनवा जरी विजला. ते सोडून द्या, आता नैराश्य सोडून द्या, हृदयातले किंतू पंतू सगळं सोडून द्या या ठिकाणी. पुढे काय नाही, उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला. आता नवीन मार्गावर आलो आपण, 21व्या शतकाकडे आलो आता आपण. आता होईल की नाही असंच अंधश्रद्धा हे ते काहीच नाही, चार भिंतीत देव नाही आता या ठिकाणी. देव कुठे? तुमच्यात आणि माझ्यात आहे, माणसात आहे, माणुसकीमध्ये, एकमेकाला साथ देण्यामध्ये या ठिकाणी बाळांनो. म्हणून हा नवीन मार्ग आहे. म्हणून आपण या विज्ञानाचा आधार, आणि ते विज्ञान आहे, त्या आधाराने आपला प्रवास करायचा. पुढे कवी खूप सुंदर सांगत पहा, नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळेपण गेले. एक नव चैतन्य निर्माण झाले. आता आम्ही करू शकतो, आम्ही नाही घाबरणार, आम्ही कोणा डगमगणार नाही, आमच्या हिमतर आम्ही करणार, आम्ही कोणाची लाचार होणार नाही या ठिकाणी. नव चैतन्य आपल्यात आली का? तर संशोधन, शोध, शोध घेण्याची वृत्ती, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची आपली वृत्ती आज बदलली आहे. आज आपण अंधश्रद्धेने बघत नाही, ही घटना का घडली तर शोध लावायचा, तळागाळापर्यंत जायचा आपण प्रयत्न करतो आणि तशीच पुन्हा घडवायचा प्रयत्न करतो किंवा त्याला निपटण्याचा प्रयत्न करतो. ही जी नवचैतन्य आपल्यात आली आहे, त्यामुळे आपल्या स्फूर्ती आली. आणि एकदा स्फूर्ती आली की तुम्हाला पण आपोआप जातं, नैराश्य आपोआप निघून जातं. कवीने खूप सुंदर सांगितलं काय म्हणते,
नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळे पण गेले नैराशाच्या होळी मधुनी तेज नवे आले. सगळं आपण नैराश्य सोडून दिलं, एक नवं तेज आपल्याकडे या ठिकाणी प्राप्त झाले. पुढे कवीने खूप सुंदर सांगितले पहा या ठिकाणी, मानवतेच्या मार्गावरती फुटती जरी ज्वाला. आता मानवता आली, जात पात धर्म वंश भेद सब विसरला. आपण सगळे मानव एकमेकाला साथ दिली पाहिजे. हा बाळा तुम्ही पाहिलाच, या कोरोनाच्या सुरुवातीच्या लॉकडाऊन मध्ये अनेक लोक अन्नधान्य अगदी झोपडपट्टी असेल, गोरगरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, बस स्टँड पशी बसणारे लोक असतील किंवा अत्यंत श्रीमंत कुठं अडकले असतील त्यांना मदत केली. मदत करताना जात पात धर्म वंश किंवा सीमारेषेचा भेद कधी कोणी मानला नाही या ठिकाणी. प्रत्येकाने प्रत्येकाला माणुसकीच्या या नात्याने मदत केली या ठिकाणी. ही मदत म्हणजे एक प्रकारे आपल्यामध्ये काय मानवता निर्माण झाली. आणि जर अशीच एकता अशीच मानवता आपल्यात राहिली तर हे अमृतासारखं आहे असं कवी म्हणतात पुढच्या वळती. बघा काय म्हणतात त्या ठिकाणी, मानवतेच्या मार्गावरती उठते जरी ज्वाला अमृतवाचे फुले वेचुने गुंफूया माला. अमृतवाची फुले वेचुने गुंफूया माला. अमृत हा शब्द मला एकतेला शब्द वापरलाय, संपूर्ण एकतेला शब्द या ठिकाणी दिलेला आहे. मानव जातीच्या एकतेला शब्द वापरलाय अमरत्व या ठिकाणी. आणि हे जे अमरत्व आहे या ठिकाणी हे अमरत्व आपल्या सर्वांसाठी आहे. आपण सर्व एक व्हावे या भूमिकेतून या ठिकाणी दिलेले आहे. जात पात धर्म विसरून जा आणि तुम्ही एक व्हा याला अमरत्व शब्द वापरला. ही माळ आहे. जशी प्रत्येक जातीचे धर्माचे माणसं एकत्र आले की माळ तयार होते, त्या अर्थाने माळ वापरून काय अमरत्वाचे फुले वेचणे गुंफूया माला. पुढे खूप सुंदर सांगितले पा, नको खिन्नता. नाराज राहू नका, काही काही उपयोग नाही, नाराज नका राहू या ठिकाणी. नको खिन्नता नको दीनता. दीनता म्हणजे लाचारी, लाचारी पत्करू नका, सोबळा रोबा टाका, काही अर्थ नाही त्या लाचारीला या ठिकाणी. दीनता म्हणजे लाचारी भिकारी या अर्थाने शब्द नका राहू या ठिकाणी. आणि लाचारी तर पत्करूच नका या ठिकाणी. स्वाभिमानाने जगा, जे आहे ते माझं आहे, मी कमवले आणि माझ्या बळावर आहे हे निर्माण करा या ठिकाणी. म्हणून बाळानं काय सांगितले, नको खिन्नता नको दीनता नवसूर्य पहा उगवतो. बघा एकदा तुमच्या मनात ती नाराजी गेली, लाचारी गेली, दैनीय अवस्था गेली, एक नव चैतन्य नव सूर्य नवीन प्रकाश निर्माण होतो आणि तो माणूस काही करू शकतो या ठिकाणी. अत्यंत चांगल्या पैकी ना स्वतःचं जीवन जगू शकतो, इतरांनाही जगू शकतो या ठिकाणी. पुढे काय म्हटले, उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो. आणि म्हणजे जो नैराश्य सोडून देतो, हताश सोडून देतो, नाराजी सोडून देतो, नवीन उमेदवाराने पुढे येतो, त्याचा उत्कर्ष 100% होतो या ठिकाणी. त्याचा विकास 100% होतो, त्याचा संघर्ष बहरतो आणि तो माणूस 100% विकत येतो. मग बाळानं त्यासाठी तुम्हाला अगदी कोणतंही काम करावं चालेल, फक्त ते काम बैवानीचं नसावं, ते काम समाज विरोधी नसावं, फक्त या ठिकाणी समाजाला धरून असावं ते काम. कोणतंही काम करा, अगदी चप्पल शिवण्याचं काम करा, अगदी इटली सेंट टाकण्याचं काम करा, कोणतंही, पण सन्मानाने करा, मन लावून करा, जिद्दीने करा. असे अनेक लोक आहेत तुम्हाला माहिती या ठिकाणी, अगदी पेट्रोल पंपवर रुमाल विकणारे लोक कोट्याधिक झाले या जगातले, भारतातले सगळ्यात श्रीमंत झाले या ठिकाणी सन्मानाने या ठिकाणी. पण ती चैत्र निर्माण झाली पाहिजे, तिथे लाजलं नाही पाहिजे, तर दैनीय अवस्था नसायला पाहिजे या ठिकाणी. तर शेवटच्या दोन ओळी कवीने खूप सुंदर सांगितलं का, नसा नसातून जोश उसळतो नवा आशा चित्ती. बघा प्रत्येक नसा नसातून जोश उमलला पाहिजे, प्रगतीचा विकास झाला पाहिजे या ठिकाणी, जोश निर्माण झाला पाहिजे. नसा नसातून जोश उसळतो नवा आशा चित्ती अणोरेणूतून शब्द प्रगटती चला चला पडती. आपल्या प्रत्येक नसा नसातून जोश निर्माण झाला. जसं बाळानो आपण प्रार्थनेच्या वेळेस बघा, भारत माता की म्हटल्या आपोआप मुलं जोश न म्हणतात जय. हा जोश निर्माण झाला पाहिजे आपल्यामध्ये प्रगतीचा विकासाचा, आणि तरच आपली प्रगती होईल. आणि म्हणून हे निसर्ग तुम्हाला वारंवार सांगते की बाळांनो प्रगती करा, मानवजातींनो प्रगती करा. मग आपणही काय केलं पाहिजे, पुढे पुढे गेलो पाहिजे, पुढे पुढे चालत गेलो पाहिजे. बाळांनो हा व्हिडिओ आपण या